वेलकम मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे म्हणजेच भारतीय साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ज्याची ओळख आहे अशा ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत तर मित्रांनो ज्ञानपीठ हा जो पुरस्कार आहे तो सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि आपण बघतो एम पी एस सी प्रिलियम्सला याच्यावर खूप वेळा प्रश्न पडलेले आहेत तसंच सुद्धा प्रश्न पडलेले आहेत आणि आपण बघतो बाकीच्या ज्या एक्झाम आहेत त्यामध्ये सुद्धा यावर भरपूर वेळा प्रश्न पडलेले आहेत म्हणजे आपण बघतो मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर अतिशय महत्त्वाचा हा पुरस्कार आहेच परंतु एक भारतीय नागरिक म्हणून या पुरस्काराबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि या लेक्चरचं वैशिष्ट्य असं की आपण जे काही पी वाय क्यू आहे त्याचा अभ्यास करून हे लेक्चर बनवलेलं आहे म्हणजे प्रश्न कसे पडतात आयोग कसे प्रश्न विचारू शकतो किंवा इतर एक्झाममध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा एक आढावा तुम्हाला मी सांगत जाईल नेमकी कशावर कुठे प्रश्न पडलेला आहे तेसुद्धा व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगत जाईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हे लेक्चर झाल्यानंतर मी काही पी वाय क्यू म्हणजे पी वाय क्यूच्या बेसवर प्रश्न कसे पडू शकतील समोर तेसुद्धा काढलेले आहे जेणेकरून तुम्हाला लेक्चर किती समजलं हे स्वतःला सेल्फ अॅनालिसिस करता येईल आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत म्हणून हे लेक्चर आहे ते कंटिन्यू आणि पूर्ण मन लावू नयका जेणेकरून तुम्हाला प्रश्नाची उत्तरे देता येतील तसंच मित्रांनो या चॅनलवर आपण चालू घडामोडी सिरीज चालू केली आहे आणि विविध स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड प्लेलिस्टसुद्धा बनवलेल्या आहेत त्या तुम्ही चे जाऊन चेक करू शकता चॅनलला भेट देऊ शकता आणि अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला जेव्हा कोणतीही अपडेटेड माहिती या चॅनलवर टाकली जाईल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन मिळतील चला तर मित्रांनो सुरुवात करूया ज्ञानपीठ पुरस्काराला तर मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून याला ओळखले जाते म्हणजेच भारतीय साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणूनसुद्धा याला ओळखल्या जाते आणि या पुरस्काराबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो सदर जो पुरस्कार आहे तो मरणोत्तर कधीच दिला जात नाही म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे नागरी पुरस्काराच्या बाबतीत आपण आपण बघितलं होतं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं भारतरत्न पुरस्कार आधी मरणोत्तर देत नव्हते परंतु नंतर भर मरणोत्तर तो पुरस्कार देण्याची तरतूद करण्यात आली होती परंतु इथं आपण साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ ज्ञानपीठ पुरस्कार बघता आणि ज्ञानपीठ पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही महत्त्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो एम पी सी प्रिलिम्सला प्रश्न पडलेला आहे की ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी झाली आहे आणि त्याची सुरुवात कधीपासून झालेली आहे म्हणजे आपण ते स्टेटमेंट होते त्यामध्ये विचारलं गेलं होतं तर लक्षात ठेवा ज्ञानपीठ पुरस्कार आहे त्याची स्थापना एकोणीसशे एकसष्टमध्ये झालेली आहे आणि सुरुवात मात्र पुरस्काराचं वितरण कधीपासून करण्यात येते एकोणीसशे पासष्टपासून पुरस्कारांचं वितरण करण्यात येते आणि आपण बघतो मित्रांनो की हा पुरस्कार नेमका कशासाठी देण्यात येतो किंवा कशासाठी या पुरस्काराचं वितरण करण्यात येते तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे साहजिक गोष्ट आहे साहित्यिकांच्या गौरवार्थ हा जो पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात येतो तर मित्रांनो याबद्दल आणखी एक प्रश्न विचारला जातो याचे संस्थापक कोण या आणि ही पुरस्कार देणारी संस्था कोणती तर लक्षात ठेवा याचे जे संस्थापक आहेत ते कोण आहे शांतीप्रसाद जैन हे त्याचे संस्थापक आहेत आणि यामागे कोणाची प्रेरणा होती असा सुद्धा प्रश्न पडतो तर रमा जैन यांची यामागे प्रेरणा होती तसंच मित्रांनो पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे भारतीय ज्ञानपीठ यावरसुद्धा प्रश्न पडलेला आहे सरळ असा वनलाईनर प्रश्न होता तर भारतीय ज्ञानपीठ हे त्याचं उत्तर होतं म्हणजे मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे तर भारतीय ज्ञानपीठ आहे आणि त्याचे संस्थापक आपण बघतो टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक साहू जैन हे होते आणि त्यांच्या एक्कावनव्या वाढदिवसानिमित्त ही कल्पना त्यांना सुचली होती पुरस्काराचे वितरण करण्याची तर लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार तेवीसचे न्या नुकतीच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यांची नावे डिक्लेअर झालेली आहेत त्यामध्ये आपण बघतो की संस्कृत विद्वान रामभद्राचार्य म्हणजे जगद्गुरू रामभद्राचार्य यांना आणि उर्दू लेखक बॉलिवूड गीतकार आहेत गुलजार यांना हा जो पुरस्कार आहे तो संयुक्तपणे देण्यात आलेला आहे तर मित्रांनो समोर यांच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती बघायचीच आहे त्याआधी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा क्लिअर करून घेऊ तर मित्रांनो आपण बघतो की ज्ञानपीठ पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिले विजेते कोण तर गोविंद शंकर कुरूप होते हे जे मल्याळम होते मल्याळम भाषेतील त्यांनी लिखाण केलेलं आहे तर ते गोविंद शंकर कुरूप हे पहिले विजेते होते तर मित्रांनो यांना नेमका कशासाठी पुरस्कार मिळाला आहे द बांबू फ्ल्यूट या महाकाव्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्याला वेळूची बासरी असं सुद्धा म्हणतात तर आपण सुरुवातीचे बघितले की सुरुवातीचे नानपीठ पुरस्कार विजेते कोण तर तसंच मित्रांनो यामध्ये सुद्धा प्रश्न पडू शकतो तर लक्षात ठेवा आधी सुरुवातीला याचं जे स्वरूप होतं पाच सहा लाखांपर्यंत होतं नंतर अकरा लाख झालं आता दोन हजार तेवीसमध्ये सतरा लाखांपर्यंत पोहोचलं होतं आणि आता अपडेटेड माहितीनुसार ते एकवीस लाखसुद्धा झालेलं आहे तर लक्षात ठेवा आता लेटेस्ट करंटमध्ये एकवीस लाखापर्यंत बक्षिसाचं स्वरूप सांगितलेलं आहे म्हणजे मी म्हणजे मित्रांनो आताच मी गुगलला सर्च केलं तर एकवीस लाखपर्यंत बक्षीस सांगितलेलं ला आहे बाकी गोष्टी असतात कुठे कुठे रेफरन्स वेगळे मिळू शकतात तर लक्षात ठेवा आणखी यासोबत काय देण्यात येते सरस्वतीची प्रतिमा त्याला वाघदेवी प्रतिमा असंसुद्धा म्हणतात आणि सन्मानपत्रसुद्धा यामध्ये देण्यात येते अशा या प्र पुरस्काराचं जे काय ते बक्षिसांचं स्वरूप आहे तर मित्रांनो समोर आपल्याला बघायचं आहे की पुरस्कार विजेते पर आतापर्यंत कोणकोण पुरस्कार विजेते झालेले आहेत तर महत्त्वाचे करण शिरे लिखित आपण बघतो दोन हजार तेवीसची मी तुम्हाला सांगितलं संस्कृत विद्वान रामभद्राचार्य आणि उर्दू लेखक आहेत बॉलिवूड गीतकार गुलजार यांना संयुक्तपणे हा जो पुरस्कार आहे तो विभागून देण्यात येणार आहे आणि हा कितवा पुरस्कार आहे दोन हजार तेवीसचा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार आहे त्याच्या आधी आपण बघतो दोन हजार बावीसमध्ये सत्तावन सत्तावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो दामोदर मौज आहेत आणि कोकणी लेखक होते यांना प्राप्त झालेला आहे तसंच आपण बघतो दोन हजार एकवीसचा छप्पनवा ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो नीलमणी फुकन म्हणजे आपण बघतो नीलामणी फुकन यांना आसामी हे लेखक आहेत तिसरे आसामी लेखक होते हे ज्यांना हा पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे कधी कधी मित्रांनो परीक्षेमध्ये खूप सोपा प्रश्न पडतो आणि वन वनलाईनवर प्रश्न पडतो आणि परंतु तो प्रश्न जो असतो ना फॅक्च्युअल डेटावर आधारित असतो तुम्हाला सरळ सरड़ सरळ प्रश्न विचारला जाईल की दोन हजार तेवीसचा जो पुरस्कार होता ज्ञानपीठ पुरस्कार तो कितवा पुरस्कार होता तर आपल्याला लक्षात असायला हवं की वा पुरस्कार होता दोन हजार बावीसचा जो होता वा होता आणि दोन हजार एकवीसचा जो होता तो छप्पनवा पुरस्कार होता आणि या पुरस्काराबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वाधिक हा जो पुरस्कार देण्यात आलेला आहे तो कोणत्या भाषेसाठी देण्यात आलेला दे आहे तर हिंदी या भाषेसाठी देण्यात आलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये जे काही सिलेक्शन बोर्ड असते त्या सिलेक्शन बोर्डाच्या दोन हजार तेवीसच्या जे काही अध्यक्ष होत्या त्या अध्यक्ष कोण होत्या तर लक्षात ठेवा मित्रांनो श्रीमती प्रतिभा रे आहेत त्या सिलेक्शन बोर्डाच्या अध्यक्ष होता हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला कोण तर देव, आशापुरी देवी आशापुरी देवी ह्या आहेत आणि त्यांना बंगाली लेखिका त्या आहेत आणि त्यांना द फर्स्ट प्रॉमिस यासाठी या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला आहे मग असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की कि आतापर्यंत किती महिलांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा आतापर्यंत सात महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा जो पुरस्कार आहे तो प्रामुख्याने भारतीय नागरिक आहेत त्यांनाच हा पुरस्कार दिला जातो म्हणजे परकीय आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जात नाही तर लक्षात ठेवा आणि दरवर्षी हा जो पुरस्कार आहे एकाच नागरिकाला दिला जातो परंतु यालासुद्धा काही या अपवाद आहेत की काही वर्ष आहेत की ज्यामध्ये हा जो पुरस्कार आहे संयुक्तपणे विभागून देण्यात आलेला आहे मग ते वर्ष कोणते ते आपल्याला माहिती असायला हवं एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार सहा दोन हजार नऊ आणि दोन हजार तेवीस कारण आपण बघतो दोन हजार तेवीसचा पुरस्कार हा संयुक्तपणे विभागून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो इथे प्रश्न असा फॉर्म होऊ शकतो की आतापर्यंत आपण बघतो की एकाच नागरिकाला हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो परंतु असे किती वर्ष आहेत की ज्यामध्ये संयुक्तपणे हा पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे ते एकूण सहा वर्ष आहेत आणि सहा वर्ष मी तुम्हाला आताच सांगितले म्हणजे त्यामध्ये दोन लेखकांना संयुक्तपणे हा जो पुरस्कार आहे तो विभागून देण्यात आलेला आहे आता आणखी समोर एक प्रश्न फॉर्म होऊ शकतो की आतापर्यंत किती लोकांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर आपण बघतो चौसष्ट व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे चौसष्ट का पुरस्कार तर अठ्ठावन्न वाय कारण बऱ्याच वेळा म्हणजे सहा वेळा हा जो आहे तो पुरस्कार काही करण्यात आला आहे विभागून देण्यात आलेला आहे म्हणून अठ्ठावन्नमध्ये जेव्हा आपण सहा ॲड करतो त्यामध्ये आपण बघतो चौसष्ट ही म्हणजे ही ही संख्या आपल्याला प्राप्त होते म्हणूनच मित्रांनो लक्षात ठेवा की आतापर्यंत चौसष्ट व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कितवा पुरस्कार आहे तर अठ्ठावन्नवा आणि किती व्यक्तींना आतापर्यंत देण्यात आलेला आहे तर चौसष्ट व्यक्तींना हा पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे आणखी महत्त्वाची गोष्ट आता ज्ञानपीठ पुरस्कार आहेत मग यामध्ये महाराष्ट्रातीलसुद्धा काही विजेते असतील मग महाराष्ट्रातील विजेते आहेत तर ते कोणते विजेते आहेत त्यावरसुद्धा तुम्हाला प्रश्न पडू शकतो तर मित्रांनो लक्षात घ्या की महाराष्ट्रातील पहिले जे साहित्यक आहे साहित्यिक आहेत ते आहेत विष्णू सकाराम खांडेकर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्यांची कादंबरी कोणती होती तर लक्षात ठेवा ययाती ही जी कादंबरी आहे आणि अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता तसंच आपण बघतो मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर शिरवाडकर आहेत यांनासुद्धा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे कधी एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये आणि साहित्य काय तर विशाखा काव्यसंग्रह काव्यसंग्रह याच्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं समोर आपण बघतो विंदा करंदीकर आहेत यांनासुद्धा दोन हजार तीनमध्ये अष्टदर्शने काव्यसंग्रह या साहित्यासाठी सन्मानित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आणि चौथे विजेते जे आहेत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे आणि त्यांची कादंबरी कोणते हिंदू कादंबरी आहे त्यासाठी त्यांना दोन हजार चौदामध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आपण बघतो हे जे मराठी साहित्यिक आहेत ज्यांना ज्ञानपीठ मिळालेलं आहे या प्रत्येकावर प्रश्न पडलेला आहे कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये तुम्हाला हा प्रश्न दिसतेच म्हणून लक्षात ठेवा आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते किती आहेत महाराष्ट्रातील तर एकूण चार आहे आणि हे चार असल्यामुळे असल्यामुळे लिमिटेड असल्यामुळे तुम्हाला यांचं साहित्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि इयर्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे यामध्ये अतिशय महत्त्वाची एक गोष्ट सुटली ती म्हणजे अशी की भारतीय राज्यघटनेतील एकूण ज्या काही बावीस भाषा आहेत आपण बघतो त्या बावीस भाषांसाठी प्लस इंग्लिश या भाषेतील लिखाणाकरता हा पुरस्कार आहे तो देण्यात येतो तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि बावीस भाषा ह्या कशामध्ये नमूद केलेल्या आहे भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये ह्या भाषा सांगण्यात आलेल्या आहे तसं बघितलं तर आधी चौदाच भाषा त्यामध्ये समाविष्ट होत्या नंतर त्याच्यासाठी काही संविधान दुरुस्ती करण्यात आल्या म्हणजे घटना दुरुस्ती करण्यात आल्या आणि नंतर अशा प्रकारे आजपर्यंत बावीस भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये कार मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती कवर केली आता समोर आपल्याला दोन हजार तेवीसची ची जे काही विजेते आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती बघायची आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं दोन हजार तेवीसमध्ये गुलझार यांना म्हणजे उर्दू लेखक आहेत गुलझार यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार तर त्यांच्याबद्दल आता आपल्याला माहिती घ्यायची आहे तर आपण बघतो त्यांना काय काय नावाने ओळखल्या जाते उर्दू कवी ते आहेत चित्रपट निर्मातेसुद्धा आहेत आणि गुलजार यांचं पूर्ण नाव आपण बघितलं तर संपूर्ण सिंह कालरा हे त्यांचं पूर्ण नाव आहे अठरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांचा जन्म झाला आहे आणि जन्म कुठे झालेला आहे तर पंजाबमधील दिना या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे परंतु आता आपण जे बघतो हे जे ठिकाण आहे ते पाकिस्तानामध्ये आहे आणि मित्रांनो आपण बघतो ज्या की ज्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस त्या आधी फाळणी झाली आणि फाळणी झाल्यानंतर कुठेतरी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तर फाळणीच्या वेळेस ही गुलजार यांचं कुटुंब जे होते अमृतसरमध्ये आलं होतं आणि त्याच्यानंतर ते, ते मुंबईमध्ये आले का आणि मुंबईमध्ये नंतर ते स्थायिक झाले आणि आपण बघतो की हे जे गुलजार आहेत ते अतिशय उत्कृष्ट कवी चित्रपट निर्माते लेखक आहेत आणि त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे कधीचा मिळालेला आहे दोन हजार दोनचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे तसंच त्यांना पद्मभूषण पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे कधी मिळालेला आहे दोन हजार चारमध्ये दादासाहेब फाडके पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे दोन हजार तेराचा गुलजार यांना दादासाहेब फाडके पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे कधीचा दोन हजार तेराचा तसेच मित्रांनो हे चित्रपट निर्माते असल्यामुळे यांना बरेचसे फिल्म अवॉर्ड जे आहेत ते घोषित झाले होते आणि जेव्हा त्यांचा त्यांच्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांना पहिला पुरस्कार मि मिळाला होता त्यावेळेस ते इतकी त्यांना भीती वाटत होती की ते स्टेजवर गेले नव्हते आणि त्याच्यानंतर आपण बघतो एका पाठोपाठ त्यांना असे एकोणास वीस अशा प्रकारे भरपूर पुरस्कार जे आहेत ते प्राप्त झाले कारण त्यांचं कामच तेवढ्या तोडीचं होतं म्हणून यांच्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टीसुद्धा मी तुम्हाला सांगितल्या तसेच आपण बघतो यांच्या काही उल्लेखनीय रचनासुद्धा आहे त्यामध्ये स्लॅम डॉग मिलेनियर आहे या चित्रपटातील जय हो हे गाणे त्यामध्ये समाविष्ट आहे त्यांनी दोन हजार नऊमध्ये त्यांना त्यासाठी ऑस्कर मिळालेला आहे आणि दोन हजार दहामध्ये त्यासाठीच त्यांना ग्रामी अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे यांची काही पुस्तके आहेत त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघतो बोस्की हा जो आहे तो त्यांचा कविता संग्रह आहे धुआ हा हिंदी कथासंग्रह आहे तक्सीम नावाचा हिंदी कथासंग्रहसुद्धा आहे देवडी देवडी आपण प्रामुख्याने बघतो मूळ हिंदी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद जो आहे तो अनुवादक कोण आहेत त्याचे ते अमरीश मिश्र आहेत तर लक्षात ठेवा देवडी हा सुद्धा त्यांचा कथासंग्रह आहे आणि त्याचा मराठी अनुवाद कोणी केलेला आहे तर अमरीश मिश्र यांनी केलेला आहे मित्रांनो आपण बघतो गुलजार यांची गीतकार म्हणून एक ख्याती आहे त्यामध्ये आनंद ओंकारा खामोशी गुड्डी जाने मन थोडीशी वेवपाई दो दुनी चार नमखराम बंटी ओर बबली बावरची सफर अशा प्रकारे त्यांनी काहीतरी गीतरचनासुद्धा केलेली आहे नंतर आपण बघतो गुलजाऱ्यांची काहीतरी गीत शैली आहे त्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील वरिष्ठ शब्दशैलींसाठी ते ओळखले जात असत त्यामध्ये प्रामुख्याने एक एक्झाम्पल एक दिलेलं आहे सत्या सत्यामध्ये सत्या, सत्या या चित्रपटामध्ये अतिशय लोकप्रिय गीत त्यांनी म्हटलं आहे सपने मी मिलती हे अशा प्रकारे काही महत्त्वाची माहिती यांच्याबद्दल तसेच मित्रांनो यांनी काही चित्रपट सुद्धा निर्माण केले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अंगूर अचानक आंधी किनारा खुशबू कोशिश नमकीन परिचय मीरा मेरे अपने नंतर मोसम लेकिन अशा प्रकारे काही चित्रपटसुद्धा त्यांनी निर्माण केलेले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण गुलजार यांच्याबद्दल डिटेल माहिती बघितली समोर मित्रांनो आपल्याला जगद्गुरू रामभद्राचार्य आहे ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची आहे तर त्यांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन आपण बघितलं त्यांच्या आई आहे आईचं नाव आहे सची देवी आणि वडिलांचं नाव आहे पंडित राजराव हे त्यांच्या आईवडिलांचं नाव आपण बघतो त्यांचा जन्म उत्तर भारतामध्ये झालेला आहे उत्तर भारतामध्ये कोठे कोणत्या ठिकाणी तर उत्तर प्रदेश राज्यातील जौनपूर जिल्ह्यामध्ये संदीखुर्द गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आपण बघतो मित्रांनो हे जे आहे ते कोणत्या कुटुंबामध्ये जन्माला आले तर वशिष्ठी गोत्रीय सरयू पारिन ब्राह्मण कुटुंबामध्ये ते काय जन्माला आलेलं आहे चौदा जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि तेवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांनी स्वामी रामभद्राचार्य यांनी चित्रकूट येथे अंध विद्यार्थ्यांसाठी तुलसी प्र प्रज्ञा चक्षु विद्यालयाची स्थापना केलेली आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो कारण हे जे होते हे कसे होते एक प्रज्ञा चक्षू व्यक्ती होते म्हणजे आपण बघतो ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला त्याच्या वयाच्या दोन महिन्यानंतरच त्यांनी काय त्यांना त्यांचे डोळे गमवावे लागले मित्रांनो आपण जर यांची ओळख बघितली तर प्रख्यात विद्वान शिक्षणतज्ञ बहुभाषाविद रचनाकार प्रवचनकार तत्वज्ञ आणि हिंदू धर्मगुरू म्हणून त्यांची महत्त्वाची ख्याती आहे त्यांची ओळख आहे यांना बहुभाषाविद असं का म्हणतात कारण त्यांना जवळजवळ बावीस भाषांचं नॉलेज आहे म्हणजे ज्ञान आहे आणि बावीस भाषांमध्ये ते बोलू शकतात लिहू शकतात आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की मी तुम्हाला सांगितलं होतं वयाने दोन महिन्याचे असताना त्यांनी त्यांची दृष्टी गमावली आणि आपण बघतो मग दृष्टीहीन जे असतात त्यांच्यासाठी ब्रेल लिपी असते परंतु यांनी बावीस भाषा एवढ्या अवगत केल्यास तरीसुद्धा त्यांनी कधीच ब्रेल लिपीचा वापर केला नाही ही अतिशय महत्त्वाची गोष्ट यांच्याबद्दल म्हणजे कोणाबद्दल जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्याबद्दल तर मित्रांनो त्यांनी आजपर्यंत ऐंशीहून अधिक पुस्तके कुठे कुठे शंभरहून अधिक पुस्तके असा सुद्धा उल्लेख आहे तर लक्षात ठेवा ऐंशीहून अधिक पुस्तके व ग्रंथांची रचना केली आहे त्यामध्ये ग्रंथांमध्ये प्रामुख्याने आपण बघतो त्यांनी चार महाकाव्य आहेत दोन संस्कृतमध्ये आणि दोन हिंदीमध्ये त्यांची रचना केलेली आहे आणि रामचरित्र मानस आहे यावर त्यांनी हिंदीमध्ये टीका सुद्धा केलेली आहे म्हणजे त्यांच्या याच्याशी रिलेटेड संपादनसुद्धा आहे तर महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या जे आपण यांच्याबद्दल बघितल्या तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार पंधरामध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकमध्ये त्यांनी चित्रकूट उत्तर प्रदेशमधलं ठिकाण आहे तेथे जगद्गुरु रामभद्राचार्य अपंग विद्यापीठाची स्थापना केलेली आहे आणि हे जे विद्यापीठ आहे मित्रांनो ते भारतातील व जगातील पहिले अपंग विद्यापीठ आहे म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार आहे त्याबद्दल डिटेल माहिती बघितली त्यामध्ये सुरुवातीला आपण ज्ञानपीठ पुरस्काराविषयी माहिती घेतली नंतर आपण दोन हजार तेवीसची जे काही विजेते असते आणि त्यांच्याबद्दल माहिती घेतली आणि आता समोर आपण प्रश्नांचा टप्पा आलेला आहे यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत तर मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला आली तर तुम्ही समजून जाल की तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो क्लिअर झाला तर पहिला प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही मुद्दामून मी इथे एक हार्ड प्रश्न टाकलेला आहे हार्ड म्हणजे तू तो जर हे जर टॉपिक तुम्हाला समजले असेल तर तुम्हाला नक्कीच हा सोप्या सोपा जाईल त्यामध्ये पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगते की ज्ञानपेठ पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही खरे नाही असं विचारलेलं आहे चार ऑप्शन दिले चार विधाने दिले आहेत आणि नंतर मग ऑप्शन दिलेलं आहे त्यामधून तुम्हाला उत्तर निवडायचं आहे मित्रांनो पहिलं स्टेटमेंट काय सांगते याची स्थापना एकोणीसशे एकावन्नमध्ये झाली आणि याची सुरुवात एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये झाली ब स्टेटमेंट सांगते हा पुरस्कार भारतातील सर्व भाषांकरता देण्यात येतो क स्टेटमेंट सांगते दोन हजार बावीसचा ज्ञानपीठ पुरस्कार दोन व्यक्तींना विभागून देण्यात आला आणि ड स्टेटमेंट काय सांगते त्यांचे पहिले प्राप्तकर्ता म्हणजे भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता मल्याळम लेखक जी शंकरा कुरूप होते अशा प्रकारे मित्रांनो हे जे चार स्टेटमेंट आहे ते आपण बघितले तर मित्रांनो यामध्ये आपल्याला ऑप्शन पाहायचं आहे अ ब क दुसरं ऑप्शन आहे ब क ड तिसरं ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व चौथं ऑप्शन आहे फक्त चौथे विधान चूक अशा प्रकारे चाने विधानांचा विचार करा व्यवस्थितपणे प्रश्नाचं उत्तर, उत्तर, उत्तर द्या प्रश्न काय विचारला आहे समजून घ्या आणि नंतरच प्रश्नाचं उत्तर द्या आणि या जर प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला परफेक्ट देता आलं तर लक्षात घ्या की तुम्हाला हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर झालेला आहे आणि हेच का उत्तर आलं आणखी जर एक्सप्लेन केलं तर ते त्याहूनही चांगलं होईल तर मित्रांनो कमेंट करण्याचा नक्की प्रयत्न करा तर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना केव्हा झाली तर लक्षात घ्या एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे चौपन्न एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीसशे पंच्याऐंशी यामधून तुम्हाला उत्तर निवडायचं आहे कोणतं उत्तर बरोबर आहे प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पाहू ज्ञानपीठ पुरस्कार किती भाषांकरता देण्यात येतो मित्रांनो हा प्रश्न चुकलेला आहे नाहीतर मग एक तर आपल्याला ऑप्शनमध्ये बरोबर उत्तर टाकावं लागतील एक तर प्रश्नामध्ये तर मी प्रश्न तुम्हाला करेक्ट करून देते प्रश्न असा आहे की ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय राज्यघटनेतील किती भाषांकरता देण्यात येतो तिसरा प्रश्न आहे की ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय राज्यघटनेतील किती भाषांकरता देण्यात येतो असा प्रश्न पाहिजे होता तर या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो बावीस चोवीस चौदा आणि पंधरा तर ऑप्शन तिसऱ्या म्हणजे यामध्ये तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे नंतर समोर आपण बघतो की प्रश्न चौथा आहे प्रश्न चौथा काय सांगते मराठी साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर आहेत यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता यामध्ये ऑप्शन पहा ययाती कादंबरी विशाखा काव्यसंग्रह हिंदू कादंबरी अष्टदर्शने काव्यसंग्रह तर याचंसुद्धा सुद्धा उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर मित्रांनो शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आतापर्यंत किती व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि दोन हजार तेवीसचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे यामध्ये मी तुम्हाला ऑप्शन दिलेले नाही हे तुम्ही सेल्फ तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे प्रकारे मित्रांनो सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि हा टॉपिकसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ लिंक शेअर करा आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो भेटूया नवीन भागामध्ये पुढील व्हिडिओमध्ये अपडेटेड इत माहिती सर माहितीसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो